खूब एक्स्ट्रा बॉल, वाइड बॉल, पुन्हा एकदा वाईड बॉल, अतिरिक्त धावा, शून्य बॉल, 2 रन. पुढचा बॉल विकास, हो अक्षय शिंदरकर बॅटिंगला उतरलेत, स्वतः ऑर्गनायझर, खूपच सुंदर ऑर्गनायझिंग करतात SPL शिवाजीनगर प्रीमियर लीग. सतत 4th सीझन आलंय, 4 वर्ष खूप सुंदर अशी ऑर्गनायझिंग. बॅटिंग करणार अक्षय शिंदरकर, त्यांना बॉल घेऊन विकास नानू पांचाळ, खूपच सुंदर असा फटका ऑफ साईडला, खूपच सुंदर असा शॉट मारला होता, एक धावा. विकास पांचाळ पुढचा चेंडू घेऊन येतोय, विनोद एक्स्ट्रा धाव, वाईड बॉल, विकास पांचाळ बॉलिंग करतायत, पुढचा बॉल विनोद साठी, एक धाव. अक्षय शिंदरकर पुन्हा एकदा स्ट्राईकला, बॉल दोन बॉल 5 धावा झालेले आहेत. विकास पांचाळ पुढचा बॉल, अक्षय शिंदरकर यांनी 5 झालेले आहेत. बॅड लक, लोबो पुढचा बॅट्समन, लोबो लेबो हमारे लिए लोबो. पुढचा बॉल विकास पांचाळ पुढचा चेंडू घेऊन येतोय लोबो साठी, लेबो, ओहो. आणि एक चोरटी धाव इकडे घेतलेले विनोद स्ट्राईकला आलाय पुन्हा एकदा. BMC लोबो या नावाने ते खूप फेमस आहेत. आपल्याला आपल्याला नाश्ता स्पॉन्सर केलेले काटे इकडे आलेले आहेत, त्यांचं एक सन्मान चिन्ह देऊन आपण स्वागत करूया. सगळ्यांनी टाळ्या वाजवा ज्यांनी आपल्याला समोसे दिलेले आहेत, एक सन्मान चिन्ह. हा एक हा तो हा ठीक आहे, थोड्या वेळ ना. मान्यवरांचे खूप खूप आभार, असंच सहकार्य आम्हाला दरवर्षी राहू दे.
मयूर मयूर काटे दादा यांनी टॉस साठी आहे. पुढील सामन्यासाठी इकडे टॉस होतोय. आर्यन्स इलेवन वर्सेस स्पार्टन्स. आपले मान्यवर महेश काटे टॉस उडवतील. दोघांनी मंचावर दोन्ही कर्णधारांनी. स्पार्टन्स चे कर्णधार महेश काटे यांचा खूप खूप आभार. त्यांनी आपल्या SPL सीझन 4 ला संध्याकाळीचा नाश्त्याची सोय केली होती. सर्व स्पर्धकांकडून त्यांचे खूप खूप आभार. स्पार्टन्स चे कर्णधार स्पार्टन्स चे कर्णधार आलेले आहेत. मयूर काटे ते महेश टॉस करतील आणि इकडे टॉस साठी सज्ज. आणि इकडे टॉस उडलेला आहे. कोण जिंकलं? स्पार्टन्स विन झालेले आहेत. तर त्यांचा निर्णय थोड्या वेळाने कळवतील ते. मान्यवरांनी स्थानबंध व्हायचं. स्पार्टन्स विनर. चालू करायचे. पहिला चेंडू विनोद साठी. विनोद सज्ज खूपच सुंदर असा बॅट्समन आहे. विनोद साठी पहिला चेंडू आणि खूपच सुंदर असा फटका लेग साइडला. एक धावा घेतलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. खूपच सुंदर अशी एक चोरटी धावा काढलेली आहे. विनोद सज्ज त्यासाठी पुढचा बॉल. हा खूपच सुंदर असा फटका. एक एक धावा इकडे पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इकडे बघू. आणि हा बाद झालेला आहे. दोन धावाचा प्रयत्न होता पण नाही झाला पूर्ण. बाद झालेले आहेत.
पुढचा चेंडू खूपच सुंदर असा शॉट, एक धावा. विनोद साठी पुढचा बॉल. ओ विकेट कीपर पुढचा चेंडू. अरे खूपच सुंदर असा आवाज आणि चौका. खूपच सुंदर असा फटका होता. थर्टी सेवन विन है, 36 झाले, 37 कंपल्सरी चेस. लवकरात लवकर सेकंड इनिंग चालू करायचं पंचांनी, ते दोन बॅट्समन सज्ज झाले. पुढची मॅच कुमार अपणकर, कुमार अपणकर जिकडे असतील आणि मंचाजवळ यायचं. विलास साळवी, विलास साळवी जिकडे कुठे असतील त्यांनी मंचाजवळ यायचं. विलास साळवी मयूर काटे यांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करतील आपले सर्वांचे लाडके विलास साळवी. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. स्पार्टन्सने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. स्पार्टन विरुद्ध आर्यन्स इलेवन. मान्यवरांचे खूप खूप आभार. खूप खूप आभार मान्यवरांचे. खूप चांगला फटकार पिंट्याच्या बॅट मधून निघताना. आणि खूप चांगले क्षेत्ररक्षण राजेश यांचं. विकास नानू स्ट्राइक वर. चांगला चेंडू. आ
आणि हा माघारी परतताना विकास नाणू आणि आता विकास कॅप्टन कॅप्टन विकास मैदानात खूप चांगला चेंडू विनोद यांचा एक चोरटी धाव एक और सात रन बंटी सिंग गोलंदाजी करताना फिल्डिंग मध्ये परिवर्तन प्रशांत सज्ज प्रयाग आणि व्हाईट चेंडू खूप चांगला फटका कव्हरच्या दिशेने चार रनासाठी पिंट्याच्या बॅटेतून निघालेला अमोल अमोल ते मागे बसले ना बाहेर बसव ना प्लीज प्लीज कृपया करून बाहेर बसा कृपया करून बाहेर बसा खूप चांगला चेंडू पिंट्या सज्ज स्ट्राईक वर आणि हा डॉट चेंडू खूप चांगली अशी गोलंदाजी बंटी याच्या मार्फत पंचांशी वादविवाद करू नये कृपया करून
पंचांशी वाद विवाद करू नये, पंचांशी वाद विवाद करू नये, कृपया करून, कृपया करून पंचांशी वाद विवाद करू नये, सगळ्यांनी लांब लांब व्हावे, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच हे डोळ्यात तेल घालून घालून निर्णय देत आहेत, तर पंचांशी वाद विवाद करू नये, कृपया करून पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. लवकरात लवकर सामना चालू करावा, लवकरात लवकर. पुन्हा एकदा पिंट सज्ज, बांबून बसून कृपया सर्वांनी लांब राहावे, बांबूंवर वजन टाकू नये. ओहो खूप चांगली अशी फिल्डिंग चंदू याची, लॅबो लॅबो याची खूप चांगली अशी फिल्डिंग, लॅबोचं खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. विकास पटेल पुन्हा एकदा सज्ज, पंचांशी नीट बोलावे, वाद विवाद करू नये, पंच आपला निर्णय देतील. नो बॉल आहे हा, नो बॉल डिसिजन काय, नॉट आउट आहे ना, नॉट आउट आहे, नॉट आउट आहे, नो बॉल होता हा. पुन्हा एकदा विकास सज्ज, खूप चांगलं असं रोहन सावंतचं क्षेत्ररक्षण, खूप चांगली अशी गोलंदाजी, स्ट्राईकवर पिंट्या. खूप चांगली गोलंदाजी, रोहन माने यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि एक एक रन, एक रन अरविंद, अरविंद यांच्याकडून थोडीशी मिसफील्ड झालेली आहे, अरविंद यांच्याकडून मिसफील्ड झालेली आहे, एक रनासाठी हा निघालेला फटकार. विकास पुन्हा सज्ज, पुढचा चेंडू, आणि मिसफील्ड रोहन सावंत कडून न्या चौकार. खूप गचाळ असं क्षेत्ररक्षण रोहन सावंत कडून होत आहे,
विकास पुन्हा सज्ज, आरामात आरामात आरामात, अंपायर से नीट बोलावे, आपले टूर्नामेंट ही लाइव प्रक्षेपण होत आहे, अंपायर सोबत आर्ग्युमेंट करू नका। पंचांसोबत वाद घालू नये, संघ बाद करण्यात येईल नाही तर, कृपया पंचांशी अविनाश मोरजकर, अविनाश काय टीम आणि हा नो चेंडू, त्यावर आपला पिंट्या बाद झालेला आहे, माघारी परतताना पिंट्या, नो बॉल वरती आउट झालेला आहे तो। खूप चांगली अशी किपिंग विनोद यांच्याकडून, सहा बॉलात 11 रनाची आवश्यकता, अक्षय चिंदरकर गोलंदाजी करताना, सहा बॉलात 11 रनाची आवश्यकता, अच्छा अगोदरच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच असणारे अक्षय चिंदरकर आणि त्यांचे गुरु पण नॉन स्ट्राईकला दिसत आहेत, अक्षय चिंदरकर यांचे गुरुही नॉन स्ट्राईकला आहेत, चेंडू घेऊन अक्षय चिंदरकर सज्ज, विकास स्ट्राईक वर सज्ज, विकास सज्ज स्ट्राईक वरती, नो बॉल, पहिला चेंडू नो, सहा बॉलात 9 रनाची आवश्यकता, सहा बॉलात 9 रनाची आवश्यकता, अक्षय चिंदरकर यांचे कोच समोर स्ट्राईक वर, पुन्हा एकदा नो बॉल, त्यावर एक चोरटी धाव, सहा बॉलात 7 रनाची आवश्यकता, विकास पुन्हा सज्ज, फिल्डिंग मध्ये परिवर्तन, अक्षय चिंदरकर प्रेशर मध्ये दिसतात, विकास सज्ज बॅटिंग साठी, आणि हा विकेट, खूप चांगला असा चेंडू, विकास माघारी परतताना, खूप चांगली अशी गोलंदाजी, पाच बॉलात 7 रनाची आवश्यकता, पाच बॉलात 7 रनाची आवश्यकता, प्रभात, प्रभात स्ट्राईक वरती, पाच चेंडूत 7 रनाची आवश्यकता, अमोलेंना बाहेर काढणं मागे मागे आहे, त्यांचे पाय आतमध्ये, त्यांना बाहेर बसायला बोलला, कृपया करून मैदानाच्या बाहेर बसावे,
अमोल अमोल कृपया करून मैदानाच्या बाहेर बसवणार त्यांना. अमोल थोडं मागे लक्ष ठेव ना, मैदानाच्या मागे, मैदानाच्या मागे बाहेर जाळीच्या मागे. आणि पुढील चेंडू घेऊन अक्षय चिंदरकर सज्ज, सुहास दादा स्ट्राईक वर. अक्षयने त्यांच्याकडून मैदानाचे धडे घेतले आहेत, त्यांच्या समोरच गोलंदाजी करताना खूप चांगला चेंडू. योगेश दसुरी यांची तेवढीच चांगली फिल्डिंग, योगेश दसुरी यांची बसुनी फिल्डिंग केली आहे. त्यांच्या फिल्डिंग मध्ये परिवर्तन होताना प्रभात स्ट्राईक वर पुन्हा एकदा. अक्षय चिंदरकर पुढील गोलंदाजी, पुढील बॉल गोलंदाजी. आणि हा चौकार, प्रभातच्या बॅटीमधून निघालेला चौकार, चार चार रन. खूप सुंदर अशी बॅटिंग. खूप चांगली अशी बॅटिंग त्यांची, प्रभात यांची. दोन बॉलात एक रनाची आवश्यकता. आणि हा वाईट चेंडू, आणि इकडे डीएसपी बॉयज इथे. शिवांचे बाबा